नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी खूप खूप स्वागत आहे तुमचं सपना स्क्रीन युट्यूब चॅनलमध्ये आणि मी आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातनं आहे आज मी तुमच्यासाठी आता सातवीचा घटक चाचणी क्रमांक दोनचा इतिहास व नागरशास्त्र भूगोलचा पेपर इथे दाखवणार आहे आणि हा सराव पेपर आहे याचा सराव करा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये पेपर लिहिणं जास्ती सोपं जाईल तर शाळेचं नाव विद्यार्थ्याचं नाव दिनांक बैठक क्रमांक तुकडी प्राप्त गुण पर्यवेक्षक सही परीक्षक सही असा सगळ्या फॉर्मॅट कम्प्लीट करायचा म्हणजे परीक्षक सही तुम्ही नाही करायची आहे परीक्षक सही पण पर तुम्ही नाही करायची आहे ते सर करणार किंवा मॅडम करतील प्रश्न एक आहे एका, एका शब्दात उत्तर लिहा एक या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला त्या ठिकाणाचं नाव लिहायचंय गुण चार आहेत या प्रश्नाला पोर्तुगीजांचा पराभव याने केला इथं फक्त उत्तर लिहायचंय एकच शब्द आहे बुंदेलखंडा स्वतंत्र राज्य निर्माण करणारा आणि पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणार आहे असं इथं रेश नाहीये पण इथे उत्तर लिहायचंय प्रश्न क्रमांक दोन आहे एका वाक्यात उत्तर लिहा बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे कोण होते आणि बाळाजी मूळचा कोकणातील कोणत्या गावचा होता तर दोन गुण आहे त्याला ब थोडक्यात उत्तर लिहा फक्त एक सर देशमुखी म्हणजे काय किंवा शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील यापैकी एकाच उत्तर लिहायचं त्याला एकालाच दोन गुण आहेत नागरिक शास्त्र सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुला मुलींना डॅश डॅश घेण्याचा मूलभूत हक्क आहे दोन शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये डॅश डॅश शिक्षण सक्तीचे करता येत नाही व थोडक्यात उत्तर लिहा फक्त एक लिहायचं दोन गुण त्या प्रश्नाला प्रश्न बघा काय धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते आणि दोन मूलभूत हक्क का म्हणजे काय पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार अ पुढील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा भूगोलाचा पेपर हा आपला इतिहास भूगोल महाराष्ट्र सगळा एकत्र पेपर आहे चार गुण आहे त्याला एक भारतात शेतीचा विकास झाला आहे अ हवामान मृदा पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे ब भारतात पारंपरिक शेती केली जाते यापैकी कोणता पर्याय जास्त योग्य ठरतो दो लिहा दोन भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व वा तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे अ आहे आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत आणि ब लोकसंख्या वाढ व वा शेतीवर वा आधारित उद्योग आहेत तीन एकवीस जून व बावीस डिसेंबर हे आयन दिन आहेत कारण अ सूर्याचे दक्षिण आयन एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते ब एकवीस जुन्या दिवशी सूर्य कर्क वृत्तावरून दक्षिणेकडे ते बावीस डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो यातले योग्य कारण सांगायचं आय चार पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते उन्हाळा हिवाळा उन्हाळा हिवाळा वसंत ऋतू यातलं योग्य उत्तर लिहा प्रश्न पाच अ चुकी बरोबर लिहा एक पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते दोन वसंत संपात व शरद दिनमान लहान आहे दोन गुण प्रश्नाला आणि थोडक्यात उत्तर लिहा विषुवृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही आणि मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये कोणती दोन गुणेत फक्त एक प्रश्नाचं उत्तर लिहा जे तुम्हाला योग्य वाटेल ते अशा पद्धतीनं आपण संपूर्ण पेपर बघितलेले आहे अभ्यास छान करा आणि पेपर सोडवायचा प्रयत्न करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑल द बेस्ट